responsibility, they all pledge to dispense their duties to the best of their abilities and abide by rules and regulations of the school. Appreciation is the highest form of prayer, for it acknowledges the presence of good. Whatever you shine, the light of your thankful thought. It's my honor to welcome our founder, Sir Vikas Joshi, Sir, Director Khushbu Devda, Ma'am, Principal Ms. Sangeeta Nagmanshi, Ma'am, and the dignitaries. Moreover, I feel honored and welcome our dear parents and my fellow students. Thank you for joining on this beautiful and inspiring day. Let's begin this prestigious day with the traditional lamp lighting ceremony as a tribute to Ma Saraswati, goddess of knowledge, light and brightness, represents positive, the good and the good spirit. Lamp lighting before the ceremony spreads divine grace. So now I call upon our founder, Sir, Principal Ma'am, Director Ma'am, Manoj Jain Sir, the Secretary of the School, Prakash Joshi Sir, the Treasurer of the School, Santosh Makhte Sir, Shridhar Boga Sir, Mr. Navnath Dhavle, the Deputy Commissioner of BYMD, for the lamp lighting ceremony. कार्यक्रमासाठी आपल्याला एक अतिशय धाडसी शैली म्हणू शकतो आपण त्यांना, ज्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या देशासाठी काम केलं आहे, खूप चांगली कामगिरी केलेली आहे, असे आपले नवनीत भवले सर, जे आज उपायुक्त म्हणून इथे काम करत आहेत. तर मी त्यांचा एक थोडक्यात परिचय म्हणून तुम्हाला देते. कराडच्या पोलीस उपाधीक्षकपदी काम केलेले व ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलीस उपाधीक्षक असलेले नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. आणि ढवळे यांनी 2015 ते 2017 या काळात गडचिरोली पोलीस दलामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2017 धानोरे उपविभागातील चाटगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पुरे कसा जंगल परिसरात ढवळेसह यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता हुसेंडी हिचा खात्मा केला आणि हुसेंडी हिच्यावर 139 गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी 16 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते आणि ही चकमक तब्बल 12 तास सुरू होती. आणि त्यांना ढवळे सरांना यश प्राप्त झाले होते आणि त्यांच्या टीमवर सुद्धा नवनाथ ढवळे आणि त्यांच्या सहकार्याने जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. आणि या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेले आहे. आणि मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वडगिरे गावातील असलेले ढवळे सर यांनी कराडलाही उत्तम कामगिरी केली आणि त्यानंतर चिपळूणलाही पोलीस उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आणि असे कामगिरी करणारे ढवळे सर आज आपल्या इथे कार्यक्रमाला लावलेले आहेत. आणि आता सध्या ते आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये ते कार्यरत आहे. आणि त्यांचं जे काम आहे, त्यांची कामगिरी आहे, ती खूपच चांगलेली आहे. आणि आता आपल्याला घाबरायचं बिलकुल कारण नाही आहे, कारण ढवळे सर सारखे आपले पाठीशी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या या ढवळे संस्थेचे विकास सर आपल्याला इथे लाभलेले आहेत कार्यक्रमासाठी, तसेच मनोज सर पण आलेले आहेत, मात्रे सर, श्रीधर बोगे सर आणि प्रकाश जोशी सर, सर्वांना मी धन्यवाद देते. त्यांनी आपला अमूल्य वेळ इथे दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू जयश्री मॅम. नाव आय रिक्वेस्ट अ प्रिन्सिपल मॅम टू काइंडली कम फॉरवर्ड अँड मूव टू फॉरवर्ड द इन्व्हेस्टिगेशन सेरेमनी. गुड मॉर्निंग एवरीवन.
A very warm welcome to all of you present over here for the investiture ceremony. I welcome you on behalf of L.B. Joshi English High School and Junior College. We are very glad and happy to have our dignitaries with us. Our guest, the special guest today, Navna Dhave sir, we welcome you sir. We have our eminent and young and dynamic, the president of the school, the founder and president of the school, Vikas Joshi sir. Our secretary, Manoj Jain sir. Our treasurer, Prakash Joshi sir. Sridhar sir and Santosh Matre sir. We welcome you for this investiture ceremony. I also give a warm welcome to all my supportive parents, hard-working teachers and my lovely and cute children who are always with us with all the stepping stones of the life. An investiture ceremony marks the transition from being ordinary student to becoming representative of the school. This transition instills a sense of ownership and belonging among the students. They become the face of the institution and carry the responsibility to uphold the values, traditions and ideals. आज का जो ये प्रोग्राम है यहाँ पर बच्चों को हम बैजेस एंड रिस्पॉन्सिबिलिटीज देंगे जिससे वो स्कूल का सारा डिसिप्लिन हैंडल करेंगे. अब डिसिप्लिन बहुत जरूरी है स्कूल के लिए, इजंट इट? यस और नो? यस. डिसिप्लिन इज क्रूशियल एलिमेंट इन कीपिंग चिल्ड्रन इन स्कूल सेफ एंड ऑन ट्रैक. Students need to be disciplined in order to make significant academic progress, sports progress and spiritual development. A feeling of sincerity, seriousness comes due to discipline. So when children are in discipline, we see the progress of the school. Isn't it children? Yeah. Yes, very good. My children are very smart. Let me tell you. सर तुम्ही पाहत असाल की आमच्याकडे चार हाऊसेस आहेत, रेड, ब्लू, ग्रीन, येलो. पण ते नुसते हाऊसेस नाहीत, आम्ही त्यांना आपल्या वेदाप्रमाणे डिवाइड केलेलं आहे. दॅट इज सामवेदा, यजुर्वेदा, अथर्ववेदा, ऋग्वेदा. म्हणजे आपण या शाळेत मुलांच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, त्यांच्या मॉरल व्हॅल्यूजसाठी वर्क करतो. म्हणजे इथे आलेला प्रत्येक मुलगा एक देशाचा पुढचा नागरिक, एक सुंदर नागरिक, एक रिस्पॉन्सिबल सिटिझन बनवण्यासाठी आम्ही इथे सगळी टीम तात्पर रेडी असते. सो हियर वी हॅव दी फोर हाऊसेस, दॅट इज ऋग्वेदा, सामवेदा, यजुर्वेदा अँड अथर्ववेदा. लेट मी टेल यू इन व्हेरी शॉर्ट. ऋग्वेदा, द नॉलेज ऑफ वर्सेस, also spelled as Rig Veda, the oldest of the sacred book of Hinduism, composed in ancient form of Sanskrit about 1500 BC. It contains numerous secrets and clarification about the origin of the world, the importance of the God, and lot of advice for the living and satisfying successful life. Let's go to Samaveda. Samaveda is one of the four main Vedas of Hinduism. It contains a collection of melodies and chants. Sama means melody and Veda means knowledge. Veda means very good. Samaveda has been described as the book of song, the Veda of chants, or even as the yoga of song. It basically contains the word of Rig Veda in music. The third we have Yajurveda. What is Yajurveda known for? Yajurveda is known for worshipping knowledge or ritual knowledge. Is a collection of recitation, ritual worship formulas, mantras and chants used in worship ceremonies. Last but not the least, we have Atharva Veda.
Atharva Veda is the knowledge storehouse of Atharvas, the procedures for everyday life. It deals with the topic like leading a long and healthy life, to avoid sorrow, to ward off the illness, to vanquish or win over the enemy. So how many Vedas we have? Yes. Talking about the leadership quality, right? A good leader should have integrity, self-awareness, courage, respect, empathy and gratitude. So when the child possesses the leadership quality, he becomes more responsible in holding the task, to hold his responsibilities for the development of the school, isn't it? So dear students, the one who are standing at the back, who are going to get the badges for their head boy, head girl, captains of the houses, the prefects, this is something for you. Please listen carefully. Dear students, now you are entrusted with the task of being the voice of your fellow scholars, bridging the gap between them and the staff, working together, creating and terrain and fostering for the growth, literacy and discipline is your responsibility. I prompt you to lead you with compassion, empathy and fairness. Let's go to the flashback. The true leaders inspires others, and that true leaders you are, isn't it? Yes. Student leaders should have these qualities. Stay authentic, keep your mind open and always listen. How to delegate tasks to achieve common goals, seeking knowledge, learn from your mistakes and improve in your future. So all the best to my young leaders of L.B. Joshi English High School and Junior College. तो जो सगळ्यांना एकत्र पुढे प्रोग्रेस कडे घेऊन जातो, त्याच्याकडे इगो नसला पाहिजे, त्याच्याकडे दुसऱ्यांना ऐकण्याची, दुसऱ्यांच्या ऍडवाइजेसला ऐकण्याची क्षमता असली पाहिजे आणि तो लीडर म्हणून सगळ्यात आधी उभारला असला पाहिजे. त्याला म्हणतात खरा लीडर, इजंट इट? सो ऑल आर रेडी फॉर दॅट? यस, व्हेरी गुड. सो लेट्स go ahead and see the ceremony where my young, talented, hard-working, active, smart, intelligent, dynamic students are going to get their badges for their leadership quality in maintaining discipline in the school. So once again, I welcome you all for the ceremony and thank you all the dignitaries who have given your precious time for this beautiful ceremony. Thank you once again. Thank you, ma'am. Your words were indeed a wisdom and it was indeed a powerful for our young leaders, and I hope that they are going to follow the same path as you have said. As we begin with the investiture ceremony, it is one of the monotonous occasions of the school where the newly elected and the selected members of the school senates are officially vested with their powers and position. So here we begin the investiture ceremony. It is good to remember the leaders that lead by example. So I begin with the investiture ceremony. I request our founder sir, director ma'am, principal ma'am and the guest of honors and the dignitaries to kindly come forward for the investiture ceremony and for the badging of the students. The school student council is led by the sports captain. Students, clap! Perform in the clutch and lead the team to victory. It is also expected that the captain will maintain the school's rules and regulations very firmly.
example in almost pressurized situations and can be the role model of excellence for his teammates. Thank you.
followed by class 7A prefect Ms. Ovi Bhumika Rajguru. Followed by class 7A prefect Master Prashant Prathamesh Jogdan. For the school anthem and even the parents also. Yeah.
and be seated. I request all the guests to please rise up. Walking forward, the proudly is the fourth captain, Master Sahil Singh, followed by the head girl and the head boy and the captains. And enthusiastic cadets will aspire as they march towards the new responsibilities and positions of the school. Being in one decision, taking the leadership qualities and the serving the academic year in true spirit of the school, keeping the flag of the school always high. Proudly moving with their duties and the responsibilities as they are going to lead the entire sir to please come forward and share his words of wisdom with our students. Sammaniya Vyaspeeth avaril upasthit ye school che ha jo chota program ya thikani ayojit jo jani yani kelela ahe ani ha program ayojit karnyamade jancha hatbar lagela ahe tya sarvancha manapasun kautuk karto abhinandan karto atishay शिस्तबद्ध असं संचलन या ठिकाणी मी पाहिलं. मुलांमध्ये असणारी शिस्त ही नक्कीच वाखाणण्याजोगी आहे, चांगली आहे. हा कार्यक्रम होत असताना मला माझे बालपणीचे दिवस आठवत होते की आपण खरंच सर्वजण जे विद्यार्थी आहात, विशेषतः सातवी ते नववी पर्यंतची मुलं आहेत, आपण टीचर्स आहात, त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण खरं तर सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात की आपल्याला एवढ्या चांगल्या स्कूलमध्ये एज्युकेशन मिळत आहे. आपण त्याचा आपण खरं तर इथून पुढचं भारत देशाचं भविष्य आहात. या ठिकाणी जो काही जडणघडण होणार आहे, तो जो काही पाया आहे, जे फाउंडेशन आहे, ते रचण्याचं काम आपण जे स्कूल आहे ते स्कूल मला वाटतं चांगल्या पद्धतीनं करत आहे. कारण एक आपण अभ्यास करत असताना आपल्याला टीचर्स स्कूलमध्ये तुमचा जो काही ठराविक सिलेबस असतो तो तुम्हाला शिकवत असतं. पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते तर तुम्हाला करायचंच असतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या करणं खरं तर आजच्या या चॅलेंजिंग युगामध्ये गरजेचं आहे. आणि खरं तर ही शाळा मला वाटतंय ही करतीये. त्याबद्दल मी विशेषतः सर्व जे टीचर्स आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सर्वांनी सांगितलं स्पोर्ट्समध्ये असतील, आता म्युझिकसुद्धा या ठिकाणी जे काही आहे हे सगळं विद्यार्थीच वाजवत आहेत. म्हणजे सर्व इव्हेंट विद्यार्थ्यांनी आयोजित या ठिकाणी केलेला आहे. हे आपल्याला हा कार्यक्रम जरी आता हा दिसत असला तरी याच्यामागे किती मेहनत असतं हे मला नक्की माहिती आहे. याच्यामागे सर्व शिक्षकांची किती मेहनत असेल मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपण किती वेळा तयारी करून घेतली असेल विद्यार्थ्यांकडून याचीही मला नक्कीच माहिती आहे. त्यामुळं अतिशय आपण चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर या
त्याच्यामध्ये मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बघत होतो, त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती खरंच आउटस्टँडिंग आहे. त्यांच्यामध्ये असणारा कॉन्फिडन्स आउटस्टँडिंग आहे. कारण मी एक उदाहरण, मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे, ग्रामीण भागामधून आलेलो आहे. मी रयत शिक्षण संस्था बाळकांना माहिती असेल त्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मला आठवतं मी आत्तापर्यंत आपल्याला हे जे अंतर आहे स्टेज आणि हे समोर बसलेलं हे जे अंतर जरी आपल्याला खूप कमी वाटत असलं हे अंतर खूप मोठं आहे. आपल्याला खूप कमी वाटतं हे काय समोर विद्यार्थी इकडे बसलेले आहेत आपण इथं आहे, पण हे अंतर जरी कमी वाटत असलं तर ते अंतर खूप मोठं आहे. आणि या स्टेजवरती येण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, ते केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि जे जे विद्यार्थ्यांनी स्टेजवरती येऊन हा सन्मान स्वीकारलेला आहे त्यांनी नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु ज्यांनाही मिळालेला नाही त्यांनी खचून न जाता ना उमेद न होता पुढच्या वर्षी आपल्याला कसा तो सन्मान मिळेल, आपल्याला ते कसं प्राईज मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा. कारण जो काहीतरी धडपड करतो तोच यशस्वी होतो, जो काहीतरी चुका करतो तोच त्यामधून काहीतरी शिकतो. आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, प्रयत्न कधी आपण सोडता कामा नये. तर मला एक सांगायचं उदाहरण हे आहे की मी सातवीला असताना आमच्या शाळेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मी कधीही स्टेजवरती गेलेलो नव्हतो. पहिल्यांदाच भाषणामध्ये आमचे सर म्हटले की तू भाषणामध्ये भाग घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी लोकमान्य टिळकांविषयी भाषण करायचं ठरवलं. मी ज्या ठिकाणी राहतो त्याच्या शेजारीच इंग्लिशचे टीचर राहत होते, ते दुसऱ्या शाळेमध्ये होते. त्यांनी मला इंग्लिशमध्ये भाषण लिहून दिलं, मी इंग्लिशमध्ये पाठ केलं. त्यांच्यासमोर 50 वेळा मी पाठांतर केलं असेल, खूप चांगल्या पद्धतीनं पाठांतर केलं. आणि ज्या दिवशी भाषण होतं शाळेमध्ये त्या दिवशी ज्यावेळेस मी स्टेजवरती गेलो समोर 1000 विद्यार्थी बघितल्यानंतर अक्षरशः मला घोटे वाटले, एकही शब्द बोललो नाही, फक्त स्टेजवरती आलो हातामध्ये माईक असा होता, समोर एवढे विद्यार्थी बघितले मला काही सुचलंच नाही, मी असाच खाली आलो. आणि तेच भाषण नंतर गणेशोत्सव होता त्यावेळेस गणेश मंडळाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, त्या ठिकाणी तेच भाषण इंग्लिशमध्ये पाठांतर केलेलं होतं. दोन पानाचं लोकमान्य टिळकांविषयी भाषण, एकदम सगळं कुठलं वाक्य कसं बोलायचं, कुठल्या हावभाव करून बोलायचं, हे सगळं पाठांतर व्यवस्थित केलेलं आहे. ते लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचं भाषण मी गणेशोत्सवामध्ये ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धेच्या वेळेस बोललो त्यावेळेस नॉनस्टॉप मी भाषण ते बोलून गेलो गावामध्ये लोकांसमोर. आणि त्या भाषणाच्या वेळेस मला वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला. त्यामुळे सांगत असतो की आपल्याला हे अंतर खूप कमी वाटत असतं, पण ज्यावेळेस आपण इथे येतो त्यावेळेस समोर बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हे अंतर खूप मोठं आहे. त्यामुळं हे जे विद्यार्थी आहेत मी फक्त एक दोनच गोष्टी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या काळामध्ये आपण जे सोशल मीडिया आता बऱ्याचशा मुलांना मोबाईलशिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पालकसुद्धा आहे, इन्क्लुडिंग आम्हीसुद्धा आहे, की 10 मिनटं आपल्याकडे मोबाईल असेल तर आपण अस्वस्थ होतो, बरोबर आहे. प्रत्येकाला आज व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, हे बघितलं नाही तर आपल्याला करमत नाही. तर कृपया विशेषतः जी मुलं आहेत त्यांनी या सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करावा. कारण मी कायम सांगतो की जर व्हॉट्सअप आम्ही अभ्यास करताना जर व्हॉट्सअप असतं तर मी आधी काही झालंच नसतो. कृपया त्याचा वापर केला पाहिजे, पण किती करावा हे विद्यार्थी आपण लहान आहेत त्यांना सांगणं आपल्या पालकांची शिक्षकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण विद्यार्थी 10वी 12वीपर्यंत त्याला एवढी मॅच्युरिटी आलेली नसते, त्याला प्रत्येक गोष्ट समजत नसते, तर त्याला ते समजावून सांगण्याची जबाबदारी पालक म्हणून शिक्षक म्हणून, कारण खरं तर शिक्षक हेच पालकाची भूमिका स्कूलमध्ये पार पाडत असतात. त्यामुळे शिक्षकांचा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा त्याचा आयुष्य घडवण्यामध्ये मोठा वाटा असतो. त्यामुळे माझ्या शिक्षकांना नम्रपणे विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये मोलाची भूमिका आपण पार पाडत आहातच. यापुढे सुद्धा जो तुम्हाला ठरवून दिलेला सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, समजा देशामध्ये काय काय चाललेलं आहे, देशामधल्या ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत, कारण सगळेच मुलं
अभ्यासामध्ये हुशार सगळ्यांनाच 90-95% पडले म्हणजे तो हुशार ही डेफिनेशन आजच्या काळामध्ये तर खरी ठरत नाही असं मला वाटतं. कारण अभ्यास करताना समजावून घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे, नाहीतर मुलं भोगंपट्टी करून भरपूर मार्क्स पडतात आणि पुढं कुठेतरी मग अडकतात. बरीच उदाहरणं मी बघितलेली आहेत, 10वीपर्यंत चांगले मार्क्स आहेत, 12वीपर्यंत चांगले मार्क्स आहेत आणि पुढं अडकतात. त्यामुळे कृपया अभ्यास करताना भोगंपट्टी करू नका, समजावून घेऊन अभ्यास करा. मार्क्स कमी आले तरी चालतील, प्रत्येकामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, काहींना स्पोर्ट्सची खूप आवड आहे तर स्पोर्ट्समध्ये चांगल्या पद्धतीने आपण करिअर करू शकता. त्यानंतर काहींना डॉक्टर बनायचं आहे, काहींना इंजिनियर बनायचं आहे, आपल्याला त्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण जा आणि त्या ठिकाणचं टॉपमध्ये आपण राहिले पाहिजे. त्यासाठी कृपया पालकांनीसुद्धा आग्रह करू नये की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा शासकीय अधिकारी झाला पाहिजे. प्रत्येकाची त्या मुलाची जी काही आवड आहे ती ओळखली पाहिजे आणि ते ओळखण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्याला एकदा कळालं की त्याचं टॅलेंट काय आहे त्यानुसार मग आपण त्याला ग्रूम केलं पाहिजे. कारण मी सांगतो की मला 10वीपर्यंत म्हणजे 12वीपर्यंत मला डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती. कारण काय की आमच्या शेजारी जे राहणारे होते ते घरामध्ये 3 जण डॉक्टर झाले होते, त्यामुळे मला डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती. मी 10वीनंतर मला 10वीला 86% होते. त्यानंतर मी मग सायन्सला ॲडमिशन घेतलं, CET त्या आमच्याकडे CET होती, त्याचा अभ्यास केला, CET मार्क्स कमी आले, मग मेडिकलला चांगल्या कॉलेजला प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं नाही. मग काय करायचं तर मग BSc Agri जे आहे 12वीनंतर BSc Agri म्हणून एक फील्ड आहे त्या ठिकाणी मी कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेजला माझा रेफर लागला, त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. मग त्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस BSc Agri करत होतो त्यावेळेस मला कृषी शास्त्रज्ञ बनायचं होतं, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट बनायचं होतं. त्याचाही अभ्यास केला. ऑल इंडिया एक एंट्रन्स एक्झाम असते, त्याच्यामध्ये देशामध्ये पहिले जे 50 जण येतात त्यांना भारत सरकारतर्फे फेलोशिप दिली जाते, महिन्याला 17-11,500 रुपये मिळायचे. तर ती माझी ऑल इंडिया 36 रँक आली, मला फेलोशिपही मिळाली. परंतु माझा जो प्रश्न होता, मला दिल्लीला ॲडमिशन पाहिजे होतं, ते दिल्लीला ॲडमिशन एका रँक मी उकलं, मला दिल्ली युनिव्हर्सिटी सोडून ऑल इंडिया कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळत होतं. तर मग मी नंतर ठरवलं की दिल्लीचं ॲडमिशन उकलेलं आहे तर मग महाराष्ट्रामध्ये मी MSc Agri करायचं ठरवलं. मग महाराष्ट्रामध्ये परभणी या ठिकाणी MSc Agri करत असताना मग सायमल्टेनियसली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला PSI झालो, ॲग्रिकल्चर ऑफिसर झालो आणि नंतर DYSP जी महाराष्ट्र MPSC आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, मुलांना कदाचित माहीत नसेल, MPSC तर्फे जे घेण्यात येणारी परीक्षा असते त्याच्यामध्ये माझं DYSP पदी पहिल्याच प्रयत्नामध्ये मी राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. फक्त जाता आता एक उदाहरण सांगतो, आता आठवलं म्हणून सांगतो. अभ्यास करताना भोकंपट्टी करू नका याचं उदाहरण आम्ही अभ्यास करताना आम्हाला बरेच आमचे जे सिनियर्स असतात ते कायम भाषणामध्ये जायचे. बऱ्याच वेळा काय असतं की आपला ज्यावेळेस इंटरव्ह्यू असतो, मुलाखत ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस आपल्याला जनरल काय सवय असते, आतमध्ये मुलाखत चालू असते, बाहेर जे विद्यार्थी बसलेले असतात त्यांना सवय काय असते, आतमध्ये इंटरव्ह्यू झाला की तो विद्यार्थी बाहेर आल्यानंतर आपण त्याला विचारतो अरे तुला काय काय प्रश्न विचारले, जनरल ट्रेंड असतो, आपल्याला वाटतं तेच प्रश्न आपल्याला विचारतील. असंच एक भोकंपट्टी करणारा विद्यार्थी बाहेर मुलाखतीसाठी बसलेला होता, आतमध्ये एकाचा इंटरव्ह्यू चालू होता, त्याचा इंटरव्ह्यू संपल्यानंतर तो विद्यार्थी बाहेर आला. आता याचा हा आतमध्ये जाणार होता, त्यापूर्वी यांनी ज्याचा इंटरव्ह्यू झालेला आहे तो बाहेर आल्यानंतर त्याला विचारलं तुला इंटरव्ह्यूला काय काय प्रश्न विचारले, तो म्हटलं अतिशय सोपा इंटरव्ह्यू झाला, मला 3च प्रश्न विचारले. म्हटले काय प्रश्न विचारले, म्हटले पहिला प्रश्न विचारला भारताचे सध्याचे दिवंगत पंतप्रधान कोण आहे, म्हणजे सोपं आहे, काय उत्तर दिलं, म्हटलं मी सांगितलं की भारताचे सध्याचे दिवंगत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहे, सोपं आहे. दुसरा प्रश्न काय विचारला, म्हटलं दुसरा प्रश्न मला विचारला भारत स्वतंत्र कधी झाला, सोपं आहे, भारत स्वतंत्र कधी झाला, उत्तर दिलं की 1857 जो उठाव आहे तेव्हापासून स्वतंत्र लढ्याला सुरुवात झाली आणि त्याची परिणिती म्हणून आपल्याला 1947 स्वतंत्र मिळालं, सोपा प्रश्न आहे. मला तिसरा प्रश्न काय विचारला, तिसरा प्रश्न मला विचारला की 1857 जो लढा आहे ते स्वातंत्र्ययुद्ध आहे की शिपायांचं बंड आहे,
तर म्हटलं तुम्ही काय उत्तर दिलं, तर म्हटलं मी उत्तर दिलं काही जणांना ते शिपायाचं म्हणणं आहे, काही जातात स्वतंत्र युद्ध आहे, नक्की काही सांगता येणार नाही. असेच या 3 प्रश्नांची उत्तर डोक्यामध्ये घेऊन हा जो विद्यार्थी आहे हा इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्याला पहिला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? त्यांनी त्याचं नाव काय सांगितलं असेल? त्यांनी त्यांचं नाव सांगितलं नरेंद्र मोदी. त्याला दुसरा प्रश्न विचारला, तुमचा जन्म कधी झाला? त्यांनी काय उत्तर दिलं असेल? 1857 पासून सुरुवात झाली 1947 स्वतंत्र. तिसरा प्रश्न काय विचारला, तुम्ही काही वेडे आहात का? तो म्हटला काही जण म्हणतात वेडा आहे, काही जण म्हणतात शाणा आहे, नक्की काय सांगता येणार नाही. सांगायचा उद्देश हा आहे, उदाहरणाला जरी विनोदात्मक शैली असली तरी सांगायचा उद्देश हा आहे की भूकंपट्टी केल्यानंतर आपली एक ना एक दिवस अशी गच्छंती होणार आहे. तुम्हाला तात्पुरतं आता खूप चांगलं वाटत असेल की मला खूप स्मार्ट्स आहेत, सगळं आहे, त्यामुळं कृपया आपलं बेसिक हे चांगलं असणं गरजेचं आहे. आपण समजावून घेऊन अभ्यास करा, आपलं यश नक्की आपलंच आहे, कृपया कोणी खचून जाऊ नका. आपल्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक आता सुद्धा खूप अवेअर झालेले आहेत, पालकांचे विद्यार्थ्यांवरती लक्ष असणं आवश्यक आहे. त्यासोबतच मी पोलिसिंगच्या अनुषंगाने मी सांगतो, या ठिकाणी शिक्षक आहेत, पालक सुद्धा आहेत, आपण डायरेक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आपल्याला आमच्याकडून काही मदत लागली असेल, या ठिकाणी कोणी काही त्रास देण्याचा काही प्रयत्न करत असेल किंवा इतर काही आपल्याला कुठली अडचण असेल तर कधीही आपण माझ्या ऑफिसला येऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला जवळच नारपोली पोलीस स्टेशन आहे, 100% त्याच्यावरती आपण कारवाई करू. आम्ही तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही फील फ्री टू कम ॲट माय आउटर ऑफिस. डिस्ट्रिक्ट ऑफिस आहे माझं, तिथे पोलीस स्टेशन आहे, 100% तुम्हाला मदत केली जाईल. तुम्ही चांगलं या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहात, असंच काम करत राहा. आपण या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना परत एकदा मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्व शिक्षकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. डायरेक्टर साहेब, सर्व टीम यांनी हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचाही मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी बोलवलं आणि जो स्वागत केलं आणि 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. In conclusion, I would like to
without the support and